dai, Sanedo! Hara! 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 जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे माझ्या दिनेश पाटील व्हीलॉग मध्ये स्वागत करतो। आज मी आलोय कशेलिया गावात शिवज्योत परिवार आयोजित संवर्धन मोहिमेत सामील होण्यासाठी। या मोहिमेत ग्रामपंचायत कशेली आणि माननीय देवानंदजी थले साहेब यांचं मोलाचं सहकार्य मिळालं। तसेच शिवज्योत परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक जयकांत बी शिंकरे, एक दुर्गरक्षक, अपरिचित गडकोट शोध अभ्यासक, तसेच दुर्गमावळा परिवार, बारायगड परिवार, छावा ग्रुप, जयहिंद ग्रुप आणि आधार फाउंडेशन दुर्ग संवर्धन विभाग यांचंही मोलाचं सहकार्य मिळालं। तुम्हाला जर या तोफा पाहायला यायचं असेल तर ठाण्याहून TMT बसने तुम्ही कशेली या गावात येऊ शकता। बालकुम ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे गाव आहे। गावात येण्यासाठी तुम्ही रिक्षा, बस, प्रायव्हेट गाडी असेही येऊ शकता। पूर्वीचं चंदनसार हे मोठे बंदर होते, म्हणजेच आताची कशेळी। मोठमोठ्या जहाजांचा वावर या उल्हास नदीत कशेळीच्या खाडीत होता। जोपर्यंत इंग्रजांनी या कशेली खाडीवर सेतू बांधला नव्हता तोवर कशेलीला दळणवळणासाठी पर्याय जलवाहतूक होती। छोट्या जहाजातून होडीतून प्रवासाला तरी तर म्हटले जायचे। ज्या ठिकाणी उभं आहे ते एक ऐतिहासिक भिवंडीमधील ऐतिहासिक गाव आहे। या भिवंडीला सातवाहन काळापासून जवळजवळ 1200 ते 2000 वर्षा आधीपासून बराच इतिहास या भिवंडी आणि या ठाणे परिसराला लाभलेला आहे। त्यापैकीच एक उल्हास नदीच्या काठी खाडीच्या किनारी असणारा एक कशेळी, म्हणजे पूर्वीचं चंदनसार आणि आत्ताचं कशेळी या नावारूपाला असणारं एक ऐतिहासिक गाव, ज्या गावाला प्राचीन असा ऐतिहासिक विभाग लाभलेला आहे की आज आपल्याला बऱ्याच दिवसानंतर कशेळी एक ऐतिहासिक ठिकाणावर नेण्यासाठी या प्राचीन तोफांचं आपल्याला इथे आपल्याला दर्शन घडतं आहे। की काही काळापूर्वी इथे असं लक्षात आलं होतं की या खाडीच्या किनारी अनेक लोखंडी खांब आहेत, असं निदर्शनात आल्याच्या नंतर पाणी केल्यावर लक्षात आलं की या प्राचीन तोफा आहेत। या तोफांचं संवर्धन करण्यासाठी शिवज्योत परिवार व स्थानिक ग्रामस्थ व गावातील सर्व नागरिक, शिवप्रेमी, भिवंडीकर, पूर्ण ठाणेकर व पूर्ण महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धन संस्था यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासकीय सगळ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण हा प्राचीन वारसा माती बऱ्याच वर्ष काढलेला असून तो आज बाहेर काढून त्याला मुक्त करण्यात आला आहे। त्याचं संवर्धन जतन शासकीय लेवलला किंवा स्थानिक लेवलला केलं जाईल असं आम्ही परिवाराकडून सर्वांना सूचित करतो की असा ऐतिहासिक ठेवा हा कुठल्याही प्रकारचा म्हणजे दुरवस्था न होता तो टिकून राहावा हे प्रत्येक गावाला आणि प्रत्येक शहराला आम्ही कळवतो। की सांगितलं जातं की प्रत्येक गावाला एक इतिहास असतो, तसाच या कशेळी गावाचा किंवा या चंदनसार गावाचा आज इतिहास आहे जो जगाला कळवा असा आमचा हेतू होता। या निमित्ताने आम्ही संवर्धन केलं, हाच आमचा एक मुख्य हेतू होता। कारण इतिहास जपावा तरच आपला महाराष्ट्र जपला जाईल, तरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचा इतिहास जगापर्यंत पोहोचेल असं आम्ही मानतो। एवढं बोलतो, जय श्री।
चंदन सर आणि आत्ताचा कशळी या गावामध्ये आपण आहोत आणि या गावाचे आपले मराठ्यांचा आरमार आणि ठाण्याची बकर याच्यामध्ये बरेच उल्लेख सापडतात की ब्रिटिश आणि पोर्तुगीज काळामध्ये बऱ्याच घडामोडी या कशळी गावात किंवा भिवंडी परिसरामध्ये घडलेल्या या आपल्याला त्याच्यामध्ये नोंदी मिळतात. म्हणजे ऐतिहासिक ठिकाणी आपण आहोत आणि त्या ऐतिहासिक ठिकाणी प्राचीन वास्तू जर कोणत्याही असतील तर त्याचं संवर्धन करण्याचं कार्य हे महाराष्ट्रातल्या दुर्ग संवर्धन संस्था करत असतात. तर ते जतन करण्याच्या ते जतन करण्यासाठी आज आपण महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या ज्या उत्तर कोकणातल्या ज्या दुर्ग संवर्धन संस्था असतील त्यापैकी शिवज्योत परिवार, राजे ग्रुप, दुर्ग मावळा आपला प्रतिष्ठान किंवा आपले परिवार असे अनेक संस्था आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्यामार्फत या ज्या प्राचीन तोफा आहेत यांचं संवर्धन करून स्थानिक ठिकाणी आपण त्याचं जतन केलं जाणार आहे अशी वास्तू आहे. त्याच्यात आपण पूर्णपणे माहिती तुम्हाला मी थोडक्यामध्ये दिली. आता या तोफा कुठल्या काळातल्या आहेत, कशा आहेत, या पूर्वी आपल्याला थोडंसं कळलेलंच आहे सोशल मीडियामधून की ब्रिटिशकालीन तोफा आहेत, त्याच्यावर काही आपल्याला नोंदी मिळाल्या आहेत. तर बाकीचे जे सर्वेक्षण असेल किंवा त्यांची माहिती असेल हे शासन त्यांच्या माहितीनुसार आपल्याला पुरवेलच. तर त्यांचा जो अभ्यास असेल तो आपल्यापेक्षा जरा पुढे जास्त असेल. तर आपण आता हे काम आहे की याचं संवर्धन करणं, ते त्यातून बाहेर काढणं. कारण कित्येक वर्ष जवळजवळ त्या सालानुसार जर विचार केला वर्षानुसार तर जवळजवळ 200 ते 250 वर्ष या तोफा जमिनीमध्ये काढल्या गेलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, स्थानिक शिवप्रेमींनी सुद्धा प्रयत्न केले होते हे काढण्याचा, पण त्यांना जेवढी पाहिजे तेवढ्या मनुष्यबळ असेल किंवा काही मदत असेल अपुरी पडल्यामुळे किंवा थोडी साथ न मिळाल्यामुळे आज ते सुद्धा आपल्यामध्ये सामील होत आहेत आणि या कार्यामध्ये, या संवर्धन कार्यामध्ये. तर आज आपल्याकडे 4 प्राचीन तोफा आहेत ज्यांचं आपण संवर्धन करणार आहोत आणि त्यांना एक मोकळा श्वास इतिहासामध्ये जन्मोजन्मी देणार आहोत, जेणेकरून तो मातीत गाडलेला इतिहास कायमस्वरूपी बाहेर येईल आणि अख्ख्या जगासमोर येईल आणि अख्ख्या भिवंडीचा इतिहास हा जगाला कळेल. हाच आपला प्रयत्न असेल. जय शिव.
तर मित्रांनो, आजचं हे शिवज्योत परिवाराचं कार्य तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि आपल्या कशेळी गावाचा इतिहास महाराष्ट्रभर पोहोचवायचा असेल तर शेअर नक्की करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.